झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। माथेरान गिरिस्तान नगरपालिकेची येऊ घातलेले निवडणुकींचा प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची प्रभाग पाहण्यासाठी पालिकेच्या कार्यालयात गर्दी होऊ लागली असून काही खुशी काही गम असा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे। आगामी येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण टाळून प्रभाग रचना जाहीर झालेली असताना राजस्थानने घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली असताना पुन्हा आरक्षण लागू झाल्यास सद्यस्थितीला आरक्षण रद्द होऊ शकते असे असतानाही सध्या जाहीर झालेल्या प्रभाग रचना पाहण्यासाठी माथेरानमधील राजकीय पक्षातील इच्छुकांनी गर्दी पालिका आवरत पाहायला मिळत आहे। आज माथेरानमधील शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री प्रसाद सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री अजय सावंत तसेच राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेश दळवी यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना समजावून घेतली। यावेळी 3 जागांची वाढ झाली असून 10 प्रभागांमधून 20 उमेदवार लढताना दिसणार असल्याने नेमकं इच्छुकांना मात्र दिलासा मिळत आहे। जेमतेम 3,500 मतदार संख्या असल्याने माथेरानमध्ये प्रत्येक प्रभागात 2 उमेदवार असणार आहेत। ओबीसी आरक्षण नसल्यास महिला व पुरुष मिळून 15-16 जागा सर्वसाधारण वर्गासाठी असणार असल्याने अनेक जण आतापासून हुरळून गेले आहेत। 17 तारखेच्या दुपारपर्यंत हरकती व आक्षेप होणार असल्याने अनेक जण प्रभाग अभ्यास करताना दिसून येत आहे, तर अनेकांचे बालकिल्ले हा रचना विसरले गेले असल्याने नव्याने बांधणी करण्यात येताना वॉर्ड अनुकूल असणार आहे, त्याकडे लक्ष दिले जात आहे। येणाऱ्या राजकीय मंडळींच्या शंकेचे निरसन माथेरानच्या प्रशासक सौ सुरेखाजी भागणे ह्या स्वतः करताना दिसून येत आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यक्रमानुसार जी काही सार्वत्रिक निवडणूक आहे 2021-22 तर त्याचं प्रभाग रचना प्रारूप प्रभाग रचनेची जे काही आहे आराखडा तो आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिनांक 2 मार्च 2022 सादर केलेला होता। त्याच्यानुसार 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत नागरिकांसाठी ती प्रभाग रचना जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे। त्याची प्रसिद्धी आपण रायगडमधील बहुतांश वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे, स्थानिकांनाही आपण सांगत आहोत। नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर आणि नगर परिषदेमध्ये आपण नागरिकांच्या अवलोकनासाठी ती आपण ठेवलेली आहे। बहुसंख्य नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी येऊन त्याचं आजपर्यंत बघितलेले आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे, परंतु आजपर्यंत एकही सूचना अद्याप अजून हरकत प्राप्त झालेली नाही आहे। लोकही समाधानी आहे जे काही आपण नगर परिषदेच्या आमच्या संपूर्ण स्टाफने जे काही केलं आहे त्याबद्दल आणि शासनाच्या नियमानुसार माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण ती सगळ्या पद्धतींनी जे काही प्रारूप आहे ते केलेलं आहे। प्रारूप करताना खरं तर 2-3 समस्या आमच्यापुढे होत्या, कारण माथेरानची लोकसंख्या जी आहे ती कमी आहे, म्हणजे मला वाटतं सर्व नगर परिषदांपैकी ती कमी लोकसंख्या असावी माथेरानची, आणि सदस्य संख्या मात्र 17-20 झालेली आहे, 3 वाढलेली आहे, आणि जर क्षेत्राचा विचार केला तर क्षेत्रफळही जास्ती आहे। त्याच्यामुळे शासनाच्या गाईडलाईननी आम्हाला त्या पद्धतीने सगळे ई बी ब्लॉक आम्हाला फोडावे लागले, तर ते आपण जे काही गाईडलाईन दिलेल्या होत्या त्यानुसार आपण त्याचं पालन केलेलं आहे। शासनाच्या वेळोवेळी ज्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आरक्षणाच्या बद्दल ती असतील, प्रभागाच्या सदस्य निश्चितीबद्दलच्या असतील, तर त्या सर्व आम्ही काटेकोरपणे त्यांचं पालन केलेलं आहे आणि आपण तो जे काही प्रारूप रचना होती ती आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेली होती आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार दिनांक 10 तारखेला नागरिकांच्या अवलोकनासाठी आपण ती आज उपलब्ध आपल्या कार्यालयात आहे। दिनांक 17 तारखेपर्यंत नागरिकांसाठी हरकतींसाठी ह्या खुली आहे, तरी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना माथेरानकरांच्या हे सांगू इच्छिते की दिनांक 17 तारखेपर्यंत आपण जर आपल्याला काही हरकती यावरती घ्यायच्या असतील, आपल्याला काही सूचना सुचवायच्या असेल, तर नक्कीच स्वागतार्ह त्या आहेत। मुख्याधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने आपण त्या या कार्यालयाकडे देऊ शकतो। धन्यवाद। कॅमेरामॅन मोजे सोबत रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।